हार्ट से जुड़ी किसी भी समस्या के लिए आएं मुग्धा ईईसीबी एंड हार्ट केयर सेंटर, जहां होता है 70% से 100% हार्ट ब्लॉकेजेस ट्रीटमेंट विदाउट सर्जरी, नो साइड इफेक्ट, विद एडवांस्ड साउंडलेस पीएसके मशीन। मुग्धा ईईसीपी एंड हार्ट केयर सेंटर, बिहाइंड माउंट कामल स्कूल, अजनी स्क्वायर, नागपुर। भंडारा जिले के तुमसर तहसील में चिकला माइंस में 4 मई को लगभग 4:45 पर चिकला माइंस के अंडरग्राउंड में पत्थर को लकड़ी का सपोर्ट लगा रहे कार्य में चेतन पर पत्थर गिरने से मृतक चेतन शिव ने उम्र 40 साल की अस्पताल में जांच के दौरान मृत्यु हुई है। चिकला माइंस में अंडरग्राउंड में पत्थर गिर जाने से चेतन शिवने की मृत्यु हुई। जहां स्थानीय एवं रिश्तेदारों ने माइंस कार्यालय में डेड बॉडी को लाकर हड़ताल की, जिससे स्थानीय नेता और पुलिस प्रशासन पहुंचे। कुछ घंटे बीत जाने पर गांव वालों के समक्ष माइंस कार्यालय ने मृतक को 13 लाख रुपए एवं 7 लाख बीमा, 1 लाख ठेकेदार तो कुल 21 लाख रुपए मृतक के परिवार को देने का निर्णय लिया। काल चिकला माइंस मध्ये चेतन शिवने नावाच्या कंत्राटदारीमध्ये काम करणारा अंडरग्राउंडमध्ये मजूर तो माईल प्रशासनाच्या कुठेतरी निष्काळजीपणामुळे सुरक्षेमध्ये कुठेतरी कमतरता पडल्यामुळे एक तरुण व्यक्ती दगावला आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याकरिता त्याच्यावर पूर्ण त्याच्या कुटुंब अवलंबून होता। त्याची तरुण पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत आणि त्याच्या भविष्याकरिता त्याला न्याय मिळवून देण्याकरिता आज इथे गावकरी आणि सर्व शेजारच्या गावचे लोक इथे एकत्रित होते। त्यांनी त्याच्या प्रेताच्या अंतिम संस्कार न करिता माईल ऑफिससमोर इथे त्याला आणलं होतं आपल्या मागण्यांना घेऊन, आणि त्यांच्या ज्या मागणीचा तोडगा काढण्याकरिता माईल प्रशासन, गावकरी आणि आम्ही सगळं जनप्रतिनिधी सगळे इथे उपस्थित होतो। त्यामध्ये पोलीस प्रशासन देखील इथे हजर होते। त्यानंतर आमदार साहेब आणि सगळे जनप्रतिनिधी ते या ठिकाणी आले आणि एक याचा एग्रीमेंट करण्यात आला आणि तिथे त्यांना त्याच्या मजुराचा जो कंपेन्सेशन आहे तो जवळपास 13,75,000 रुपये, त्याचा विमा 7 लाख रुपये, असे एकूण 21 लाख रुपये जवळपास त्यांना माईल प्रशासनाकडून त्यांच्या हक्काचे मोबदल्यात देण्यात येतील। याशिवाय ज्या ठेकेदाराकडे ते काम करत होते त्याच्याकडून 1 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला दरमहा जी नियमानुसार 1500 रुपये पेन्शन आहे ती पेन्शन देखील त्यांच्या मिळेल आणि मृतकाच्या पत्नीला माईल ऑफिसमध्ये ठेकेदारी पद्धतीने दरमहा 15,000 रुपये अशी त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरी देण्याची हमी त्यांनी लेखी स्वरूपात माईल प्रशासनाने दिलेली आहे। याशिवाय त्यांच्या मुलांना 12वीपर्यंत मोफत शिक्षण DVमध्ये देण्यात येईल आणि त्यानंतरचेही शिक्षण त्यांची शासकीय योजनेनुसार त्यांना मोफत प्रदान करण्यात येईल अशी लेखी स्वरूपात त्यांनी हमी दिली। आणि आज जो हा आंदोलन इथे उभारण्यात आला होता मृतकाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता तो इथे स्थगित करण्यात आला असं या ठिकाणी आपण सांगू इच्छितो। आणि भविष्यात कोणत्याही मजुराला अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये जीव गमवायची पाळी येऊ नये आणि याच मृतकासोबत नव्हे तर इतर देखील कंत्राटदाराकडे ज्या माईलमध्ये मजूर काम करत असतात त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक शोषण जे माईल प्रशासनाच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या माध्यमातून करण्यात येतो तो थांबविण्यात यावा अशी आमची मागणी आहे। एवढे आजच्या प्रसंगी आपण सांगू शकतो। NBC न्यूज के लिए चिखला से सुरेंद्र चिंधालोरी की रिपोर्ट।